आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 17वी ऊस परिषद जयसिंगपूरच्या विक्रमसिंह क्रीडांगणावर आता सुरू होत आहे. सभा ऐकण्यासाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी इथं झाली. स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी या ऊस परिषदेत ऊस दराबाबत काय मागणी करतात याची उत्कंठा आणि उत्सुकता सर्वांनाच लागले. पाहूया खासदार राजू शेट्टीने काय मागणी केली. गेल्या वर्षी ज्यावेळी साखर कारखाने सुरू होण्यापूर्वीच साखर कारखानदारांनी चर्चेची भूमिका घेतली आणि आपल्या ऊस परिषदेनंतर लगेचच त्यांनी बैठकीचा आपल्याला बैठकीला बनवलं आणि एक दोन बैठकीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीनं FRP अधिक 200 रुपये अशा पद्धतीचा समझौता झालेला होता. त्या पद्धतीनं साखर कारखान्याने पहिली उचल FRP अधिक 100 अशा पद्धतीनं दिली. पहिलं बिल दिलं, दुसरं बिल दिलं, 15 वड्याचं तिसरं बिल दिलं. त्या काळामध्ये साखरेचे भाव हे 3600 रुपये नव्हते, 3600-3700 रुपये अशा पद्धतीनं त्यावेळी साखरेचे भाव होते. त्यामुळं त्याच्यावर साखरेच्या पोत्यावर कर्जही चांगलं मिळत होत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये साखरेचा भाव 3656 रुपये होता, सप्टेंबर मध्ये 3629 रुपये, नोव्हेंबर मध्ये 3594 रुपये, डिसेंबर मध्ये 3457 रुपये आणि जानेवारी मध्ये 2973 रुपये आणि तिथून साखर खाली खाली यायला सुरुवात झाली. आणि त्यामुळं साखर कारखान्यांनी कबूल केलेली जी पहिली उचल होती ती उचल सुद्धा अनेक साखर कारखान्यांनी सरकारला देता आली नाही. साखरेचे भाव सातत्याने ढासळत होते आणि याला कारण काय होत तर केंद्र सरकारचं दळभद्री धोरण. ज्यावेळी आपल्याकडे ऑगस्ट महिन्यामध्ये 3600 रुपयाच्या वर साखरेचे भाव गेलेले होते त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या साखरेचे भाव 2200-2300 रुपये नव्हते. आणि मग ज्यांच्या रिफायनरी आहे, कच्च्या साखरेचा पक्क्या साखरेत रूपांतर करणाऱ्या रिफायनरी आहेत, कुणाचा कांडला बंदरामध्ये आहे, कुणाचा बंगालमध्ये आहे, कुणाचा गुजरातमध्ये आहे, या खासगी साखर कारखानदारांनी दिल्लीतल्या दलालाला हाताशी धरून साखरेचे भाव पाडण्याचं कटकारस्थान केलं. त्याच्या आधी कारण ही ताली हे नाटक बरोबर जमलेलं होतं. आधी त्यांनी सरकारला असं जाणवून दिलं की देशामध्ये 260 लाख टनापेक्षा जास्त साखरेचं उत्पादन होणार नाही. अशा प्रकारचे सरकारची समजूत करून दिली. सरकारची स्वतःची व्यवस्था काहीच नाही. सरकार या साखर कारखानदारांच्या 2-3 ज्या संघटना आहेत, मग ती खासगी कारखानदारांची इस्मा असेल, त्यातलीच आता दक्षिण राज्यातल्या साखर कारखानदारांनी तयार केलेली सिस्मा असेल, महाराष्ट्राचं राज्य साखर संघ असेल, राष्ट्रीय साखर महासंघ असेल, यांनी आणि याच्यावर वर्चस्व कुणाचं आहे तर काही लुटमार लोकांचं आहे की जे व्यापारी आहेत, जे दलाल आहेत, जे साखरेचा आयात निर्यातीचा ब्रोकिंगचं काम करतायत, या लोकांनी पद्धतशीरपणानं खोटा आकडा तयार करून त्या पद्धतीनं केंद्र सरकारचं धोरण राबवायला भाग पाडलं
आणि कच्ची साखर मोठ्या प्रमाणामध्ये आधी अगदी पाकिस्तानातून सुद्धा साखर आयात त्यांनी केली. एका बाजूला पाकिस्तान आपल्या देशामध्ये जास्त झालेली साखर कुठं विकायची याचा विचार करत होता आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं सरकारची दिशाभूल करून या लोकांना, कारण 260 लाख टन सांगितलं आणि साखर कच्ची साखर आयात केली आणि ती निर्यात न करता इथं विकून इथले सुद्धा भाव पाडले आणि या सगळ्या याच्यामध्ये शेतकऱ्याला पैसे मिळाला नाही, दोष त्याचा काही नसताना. सरकारला खर तर स्वतःची यंत्रणा असायला पाहिजे होती, पण सरकारने कधी आपल्या यंत्रणेमार्फत नेमका देशामध्ये साखर किती आहे, साखरेचा स्टॉक किती आहे, उसाचं क्षेत्र किती आहे हे कधीही बघत नाही. आणि मग दिल्लीत कृषी भवनमध्ये जो पेट्या घेऊन जातो त्याला पाहिजे तशा पद्धतीचा धोरण राबवलं जातं, धोरण तयार झालं होतं आणि त्याचा हा परिणाम. त्या बळी कोण गेला? बळी या महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गेला. जर ऑगस्ट मध्ये होते तशा पद्धतीनं साखरेचे भाव जर टिकून राहिले असते तर FRP अधिक 200 तर मिळाले असतेच, पण वर आणि अंतिम बिलापट्टी किमान 300 रुपयाच्या आसपास आपल्याला पैसे मिळाले असते. पण आज आता आपली अवस्था अशी झालेली आहे की FRP अधिक 200 पैकी आज जी आपली येणे बाकी आहे ते माझ्या माहितीप्रमाणं कोल्हापूर विभागाची FRP अधिक 200 प्रमाणे 462 कोटी रुपये एका कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्या कोल्हापूर विभागातल्या म्हणजे सांगली कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांचं येणं आहे. पहिल्यांदा आपल्याला निर्णय घ्यावा लागेल, जे ठरलंय ते ठरलंय आणि त्यात आम्ही एक पैसा सुद्धा कमी घेणार नाही. त्यामुळं हे जे मागच्या वर्षी ठरलेलं आहे ते पहिल्यांदा आमचं FRP अधिक 200 देऊन टाका ही आमची स्पष्ट भूमिका असली पाहिजे. बरोबर आहे नाही? आणि त्यातल्या काही कारखान्यांनी दिलेलं आहे, काही कारखाने देतो म्हणाले, पण सगळ्यांनाच द्यावं लागेल आणि ज्यांनी मध्यस्थी केली ते आता कुठं सापडायलाच तयार नाही. मध्यस्थी अशी असते काय? त्यावेळी मध्यस्थी केली म्हणून गावोगावी डिजिटल बोर्ड लावले होते. मी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला, मी शेतकऱ्यांना पैसा मिळवून दिला, मी शेतकऱ्यांचे सगळे पैसे मिळवून नेले असे गावोगावी डिजिटल बोर्ड लावलेले होते. चंद्रकांत दादा आता तुम्हाला ती जबाबदारी टाळता येणार नाही, या शेतकऱ्यांचे पैसे वसूल करून देण्याची जबाबदारी तुमची आहे आणि तुम्हाला ती जबाबदारी पार पाडावी लागेल, नाहीतर हा शेतकरी तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही का फार मोठे प्रचंड हिमालया एवढे उंची जी व्यक्तिमत्व आहे तुमचं म्हणून तुम्हाला मध्यस्थीला बोलावलं नव्हतं. तुम्ही राज्यातले एक जबाबदार मंत्री आहेत आणि तुम्ही स्वतःला राज्यातले क्रमांक 2 चे मंत्री म्हणवता म्हणून तुम्हाला बोलावलेलं होतं आणि तुम्ही स्वतःहून आलेला होता, तुम्ही कारखानदारांना बोलावलेलं होत, तुम्ही आम्हाला बोलावलेलं होत आणि चंद्रकांत पाटील म्हणून नव्हे पण राज्यातला एक जबाबदार मंत्री म्हणून आम्ही त्या ठिकाणी मध्यस्थीच्या तुमच्या मध्यस्थीला बोलवतोय म्हणून त्या ठिकाणी आलेलो होतो. आणि आता तुम्हाला ती जबाबदारी पाडावी लागेल. अजून थोडे दिवस जोपर्यंत तुम्ही मंत्री आहात तोपर्यंत तुम्हाला ती जबाबदारी नाकारता येणार नाही. 7-8 महिन्यानंतर ज्यावेळी तुम्ही मंत्री असाल त्यावेळी तुम्हाला कुठल्याही साखर कारखान्याच्या गेटवर कोण येऊन देणार नाही. कारण तुमचं स्थान वैधानिक आहे आणि ते तुम्हाला टाळता येणार नाही, ही त्याच्या पाठीवरची भूमिका. खरं तर या महाराष्ट्रातला शेतकरी
वारंवार राज्य सरकार सांगतं की आम्ही या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला उघड्यावर पडून दिलेलं नाही, आम्ही या शेतकऱ्याला भरपूर दिलेला आहे, पण काय दिलं या शेतकऱ्याला सरकारनं? या सरकारनं शेतकऱ्याला फसवण्याशिवाय विश्वासघाताशिवाय काही दिलेलं नाही. शेतकऱ्याची एफआरपी वसूल करण्याची जबाबदारी कुणाची? राज्याच्या सहकार मंत्र्याची. पण या राज्याच्या सहकार मंत्र्यांना शेतकऱ्याची एफआरपी वसूल करून देण्याच्या ऐवजी तिथं कारखानदारांना मदत कशी होईल यासाठी सातत्यानं प्रयत्न केले. कारण स्वतः सुभाष देशमुख हे एक कारखानदार आहेत, तीन कारखाने आहेत त्यांच्या मालकीचे, लोकमंगल ग्रुपचे, आणि त्यांनी गेल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्याला एफआरपी दिलेली नव्हती. आता मला एक सांगा, पोलीसच दरोडा घालायला लागले तर न्याय कुणाकडे मागायचा? ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 काय सांगतो? ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत केंद्र सरकारनं जाहीर केलेली ऊसाची किंमत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली पाहिजे, न केल्यास कारखान्याचं संचालक मंडळ एमडी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून ते सरकारच्या थकबाकीदार आहेत असं गृहित धरून त्यांच्या मालमत्तेच्या जप्तीची कारवाई करावी, लिलावात विकावी, आणि जी रक्कम येईल त्यात जेवढे दिवस उशिरा झाले त्याला 14% व्याजाचा हिशेब करून शेतकऱ्याला पैसे द्यावेत असं हा कायदा सांगतो. सुभाष देशमुख यांनी या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या ऐवजी ज्यावेळी 29 जूनला आपण पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयात मोर्चा काढला त्यावेळी साखर आयुक्ताला सांगितलं राज्यामध्ये 2200 कोटीची थकबाकी आहे, आता साखरेचे भाव 3000च्या आसपास स्थिर झालेले आहेत, आता जर का शेतकऱ्याचे पैसे नाही मिळाले तर पुढच्या वेळी आम्ही जर का साखर आयुक्त कार्यालयावर आलो तर आमच्याच वर्गणीतून उभारलेले साखर आयुक्त कार्यालय त्याची एक वीट सुद्धा जागेवर ठेवणार नाही, हे लक्षात ठेवा. मग साखर आयुक्त खडबडून जागे झाले, त्यांनी भरभर नोटिसा काढल्या जप्तीच्या, आणि या सुभाष देशमुखाने त्या जप्तीच्या नोटिसीला स्थगिती देण्याचं काम केलं, पाप केलं. या ठिकाणी स्टेजवर आमचे युवा आघाडीचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष धनंजय मामूलकर बसलेले ते साताऱ्याचे फलटणच्या एका साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलन करतायत, आणि धनंजय त्याला स्टेजला बघले सुभाष देशमुखाने. इथं पृथ्वीराज बापू जाचक आहे, त्यांनी भवानी नगर कारखान्याबद्दल अशीच तक्रार केली होती, त्याला स्थगिती बापू दिलेली का नाही? सुभाष बापूंनी दिली. या ठिकाणी आणि कोण कोण आहे? बरेच बोलावे आहेत या ठिकाणी, साखरवाडीचा आहे हा स्थगित त्यांनीच दिली हा हे स्थगिती मंत्रीच आहे. आणि एवढंच नव्हे तर ज्यावेळी आम्ही दररोज या साखर आयुक्ताकडे किती थकबाकी राहिली किती थकबाकी राहिली असे आकडे मागायला लागलो, त्यावेळी साखर आयुक्तावर दबाव आणून काय सांगितलं की सोलापूर जिल्हा सगळ्यात जास्त थकबाकीदार होता, त्यांनी आपल्या कारखान्याच्या नावाखाली नावापुढे 0% थकबाकी असं लिहिलेलं होतं, लिहायला लावलेलं होतं साखर आयुक्ताला पटेल साहेब, बरोबर आहे की नाही? मी 23 तारखेला सोलापूरला गेलेलो होतो, त्या दिवशी मी साखर आयुक्ताचा रिपोर्ट बघितला, सोलापूर लोकमंगल देणे एफआरपी 0,
आणि प्रत्यक्षामध्ये 2 युनिटचा मिळून 8 कोटी रुपयाचं देणं होत. आता म्हटलं या स्थगिती मंत्र्याला धरून ठोकल्याशिवाय हे पैसे आता वसूल होणार नाही. आणि मग हे सगळं देणं ज्यावेळी फुटलं त्यावेळी कालपासून पैसे द्यायला सुरुवात केली. द्यालं काय म्हणजे खोटं रेकॉर्ड करण्यापर्यंत खोटं रेकॉर्ड करण्याचा काही पहिला प्रसंग नाही. अहो त्यांनी खोटं रेकॉर्ड दाखवून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून दूध संघाला 5 कोटीचं अनुदान सुद्धा असं सडप केलेलं आहे खोटं रेकॉर्ड दाखवून. असं खोटं रेकॉर्ड तयार करणारा राज्याचा सहकार मंत्री आमच्या नशिबाला लागलाय तर आम्हाला काय नाही येणार. मुडव्या तारखांदारांनाच त्यानं संरक्षण देण्याचं काम केलं. म्हणजे सरकारनं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मदत करण्यासाठी काहीही केलेलं नाही. कायदा भक्कमपणानं शेतकऱ्यांच्या बाजूला असून सुद्धा वर्षभर शेतकऱ्याला उसाच्या बिळासाठी तिष्ठत राहावं लागलं. आणि आता सुभाष देशमुखांची भाषा काय तर ते म्हणतात की गुजरात पॅटर्न प्रमाणे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा 3 टप्प्यामध्ये FRP देण्याचा सरकार विचार करत आहे. 3 टप्प्यात FRP घ्यायची का? 3 टप्प्यामध्ये FRP घ्यायची काय? मग सुभाष देशमुख द्यायची म्हणते मग काय करायचा? आणि मला आश्चर्य या गोष्टीचा वाटत. मला आश्चर्य या गोष्टीचा वाटत की काल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला इथं मुख्यमंत्री आलेले होते. ते म्हणते कोण किती मागत त्याच्याकडे काय लक्ष देऊ नका. सरकार तुम्हाला भरपूर पैसा मिळवून देणार. आणि या मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसलेला सहकार मंत्री काय म्हणतोय तुम्हाला 3 टप्प्यामध्ये गुजरातच्या पॅटर्न प्रमाणे FRP देणार. आता गुजरातच काय सांगावं. गुजरात की एकही म्हणून अख्ख्या देशाला आता पश्चाताप करायला लागलेला आहे. गुजरातच पॅटर्न आणायचं असेल तर गुजरात मध्ये गणदेवी सहकारी साखर कारखाना आहे त्याचे चेअरमन जयंतभाई पटेल आहेत. ते बिचारा कायम परदेशात असत त्यामुळे ह्यांची सवय लागलेली नाही त्यांना. त्यामुळे ते काय करत 4,500 रुपये त्यांना उसाला भाव दिला तो पॅटर्न आता आणायचा असेल तर तिथं कमी पैसे द्यायचा पॅटर्न आणता काय. ते गुजरात मध्ये चालत असेल इथं नाही चालत. तिथं FRP दिलेली नाही. मला माहित आहे माझ्याकडे सगळ्या महाराष्ट्राच्या पुंज्या आहेत तुम्ही काय चिंता करू नका. ते काय ऊस उत्पादकांच्या सध्या आल्या नव्हती त्यांना चिंता पडल्या कमळाचं काय व्हायचं म्हणून त्यांना चिंता पडल्या म्हणून ते आले. कारण तण असे घेऊन आपण फवारत चालू सगळे गेलं त्याची त्यांना चिंता पडल्या त्यामुळं तिकडे काय फार लक्ष द्यायची गरज नाही. बरं मला माहिती आहे मी परवाच सोलापूर येऊन गेलो. आणि म्हणून सुभाष देशमुखांना मी एवढंच सांगतो 3 टप्पे विसरा हे तर आम्ही घेणारच नाही पण FRP वर किती वर घ्यायचं हे ठरवत आम्ही इतर बोललो. आम्ही अजिबात घेणार नाही. आणि तो तसं घ्या असं सांगायचा कायदेशीर अधिकार यांना नाही. तुमच्यात काय हिम्मत असेल
तर असा एखादा शासन निर्णय करून दाखवा. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी 3 टप्प्यामध्ये एफआरपी घ्यावी अशा प्रकारे शासन निर्णय करून दाखवावा. नाही यांना कोर्टामध्ये खेचत नेला तर नाव नाही बदलून दिले मी माझा. अरे कायदाच नाही तसं, तुम्हाला कायदा तसं करायला परवानगीच देत नाही. आणि त्यामुळं 3 टप्पे तर आम्ही घेणार नाहीच, 1 टप्प्यामध्ये घेणार आहे. किती घ्यायचं ते नंतर ठरवू, परंतु त्या आधी मी जातोय तुम्हाला मगाशी बीएम सिंग साहेबांनी जे आपल्याला एक दिल्लीला यायचं निमंत्रण दिलेलं आहे त्या संदर्भातला ठराव मांडतो की 3 ऑगस्ट 2018 लोकसभेमध्ये मी जो 2 विधेयक जी मांडलेली आहेत, उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमी भाव आणि संपूर्ण कर्जमुक्ती, त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारनं तातडीनं लोक संसदेचं एक विशेष अधिवेशन बोलवावं आणि त्या अधिवेशनामध्ये या दोन्ही विधेयकांचं कायद्यात रूपांतर करावं, ज्यांना 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे असा ठराव ही सभा करत आहे. म्हणजे आणि त्यासाठीच आपल्याला 30 नोव्हेंबरला संसदेला घेराव लावायला जायचं आहे, ज्याच्यामध्ये एफआरपी मध्ये ज्यांनी खाडाखोड केली त्याला त्याचा सुद्धा जाब आपल्याला विचारायचा आहे. ज्या साखर कारखान्यांनी अद्याप 17-18 सालची एफआरपी दिलेली नाही त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करावी असं बुधवारी हायकोर्टानं सरकारला कडक समज दिलेली आहे. त्याची आणि जोपर्यंत ते एफआरपी पूर्ण करत नाही तोपर्यंत त्यांना कारखाने चालू करून देऊ नका, गाळप परवाने देऊ नका असं सुद्धा हायकोर्टानं सांगितलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जर एखादा कारखाना एफआरपी न देता चालू असेल तर वेळ प्रसंगी कायद्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही कायदा हातात घेऊन ते कारखाने बंद पाडल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावा. हा ठराव मी या ठिकाणी करतो. हो बंद करायचा, एफआरपी दिलेलं नसेल तर सोडायचं नाही त्याला. राज्यात परतीच्या पावसानं 5 फिरवले. हवामान खात्यानं सांगितलेलं होत की या वर्षी चांगला पाऊस पडेल, मान्सून चांगला होईल म्हणून लोकांनी मोठ्या आशेनं पेरलं, खत घातले, पण हे हवामान खातं मोदीपेक्षाही खोटारडं निघालं. परतीचा पाऊसच माझा गायब झाला. गणपती नंतर जे पाऊस गेला ते गेलाच आणि त्यामुळं आज महाराष्ट्र दुष्काळानं भरपडतोय. पीक वाढून चाललेले आहे, त्यामुळं सरकारनं तातडीनं विना निकष दुष्काळ जाहीर करून टाकावा. कारण तुमचे निकष सरसकट याचा अनुभव आम्हाला आलेला आहे, असल्या अटे आम्हाला नको. आणि जो हमीभाव आता सरकारनं जाहीर केलेला आहे त्या हमीभावापेक्षा कमी दरामध्ये शेतकऱ्याला आपला शेतीमाल विकायची वेळ आलेली आहे. मक्याचा हमीभाव 1700 आहे, शेतकरी 1300-1200 रुपयानं मका विकायला लागलेला आहे. तुरीची अवस्था 30 आहे, उडदाची अवस्था 30 आहे, सोयाबीनची अवस्था 30 आहे. सोयाबीन 3399 आम्ही बाबा आहे, 26-27 शेतकरी आज सोयाबीन विकायला त्याची खरेदी केंद्र सुरू करावी असा सुद्धा ठराव या ठिकाणी मी तुमच्या सगळ्यांच्या समोर करीत आहे. शेतीपंपाचं होणारं भारनियमन त्वरित रद्द करून शेतीपंपाला विना कपात दिवसाला 12 तास वीज देण्यात यावे
आणि प्रलंबित वीज पंपाचं कनेक्शन ताबडतोब देण्यात यावं असा ठराव या ठिकाणी मी मांडत आहे. मंजूर काय? स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जुलैमध्ये दुधाचं आंदोलन केलं. प्रति लिटर 5 रुपये दुधाला भाव अनुदान सरकारनं जाहीर केलं. त्याची मुदत 1 नोव्हेंबरला संपते. याची मुदत अजून 6 महिने सरकारनं वाढवावी अशी असा ठराव ही परिषद करीत आहे. राज्य सरकारनं महाराष्ट्र भूजल अधिनियम विधेयक लागू करण्याचा कार्यस्थान आणलेला आहे. कदाचित येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये ते मांडलं जाईल. त्यामुळं इथून पुढे तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये विहीर काढायची असेल, बोर मारायचा असेल, तर त्याला परवानगी द्यावी लागेल, त्या पाण्यावर कर द्यावा लागेल, त्या पाण्यावर कुठलं पीक घ्यावं याची सरकारनं परवानगी घेतली तरच ते पीक घेता येईल असा औरंगजेबी कायदा सरकार करू पाहत आहे. याला आमचा कडाडून विरोध आहे. हा कायदा आम्ही होऊन देणार नाही. शेती आणि वस्त्रोद्योग हे महत्वाचे व्यवसाय आहेत, म्हणून आज वस्त्रोद्योगाची सुद्धा वाट लागलेली आहे. आणि त्यामुळं सरकारनं जे यापूर्वी वस्त्रोद्योगाच्या साठी म्हणून जे व्याज सवलतीचं अनुदान जाहीर केलेलं होतं आणि 20 सवलतीचं अनुदान जाहीर केलेलं होतं ते जाहीर करून वस्त्रोद्योगाला एक पॅकेज द्यावा असा ठराव या ठिकाणी मी करीत आहे. अशा पद्धतीचे हे ठराव या ठिकाणी मांडल्यानंतर आता आपल्याला यावर्षी आता किती घ्यायचं याच्याकडे जावं लागेल. खरं तर आम्ही काय चुकीचं मानतोय का? एक तर तुम्ही आम्हाला काहीच दिलेलं नाही, तुम्ही म्हणजे सरकारनं. जुलैमध्ये ज्यावेळी आपण दुधाचं आंदोलन करत होतो त्यावेळी चंद्रकांत पाटील काय म्हणत होते? ते म्हणत होते चंद्रकांत पाटील म्हणत होते की राजू शेट्टीला आता काही काम राहिलं नाही, कारण आम्ही FRP मध्ये 200 रुपयाची वाढ केलेली आहे. भरघोस वाढ केल्यामुळे त्याला काही काम राहिलं नाही, म्हणून त्याला दुधाचं आंदोलन करावं लागलंय. म्हणले की नाही? कळलं का नाही? 200 रुपये FRP मध्ये वाढ झाल्या. 200 रुपये FRP मध्ये वाढ झालेली आहे काय? गेल्या वर्षाची FRP किती होती? 2550. या वर्षाची FRP किती आहे? 2750. मग 200 वाढ झाली की नाही कसं म्हणताय? पण आपल्याला यांनी फसवलेलं आहे. गेल्या वर्षाची FRP 2550 ही 9.5% रिकव्हरीला होती आणि या वर्षाची FRP 2750 ही 10% रिकव्हरीला आहे. म्हणजे 0.5% बेस वाढवला, त्यात 144.50 रुपये मारले. वरचा 1% जो होता त्या गेल्या वर्षी 1%ला 268 रुपये होते.
ती 1% रक्कम कशी काढतात? जी सरकारनं जाहीर केलेली एफआरपी आहे त्याला बेसिक रिकव्हरीनं भागायचं, म्हणजे 9.5% भागायचं, म्हणजे गेल्या वर्षीच 2550/9 त्याच उत्तर यायचं, येतंय 268, म्हणून वरच्या प्रत्येक 1% रिकव्हरीला 268. त्या सूत्रानुसार जर यांनी त्या सूत्राशी छेडछाड केली नसती तर या वर्षी 9.5% रिकव्हरीला 2750 झाले असते, तर वरच्या प्रत्येक 1% 2750/9 उत्तर आलं असत 289 रुपये, म्हणजे वरच्या 1% 289 रुपये मिळाले असते. पण याने बेस बदलल्यामुळं 2750/10 असं झालं, कारण 10 बेस केला उत्तर आलं 275 रुपये, म्हणजे वरच्या प्रत्येक 1% आता होणार 275 रुपये, म्हणजे 289 वजा 275 एका टनाला 1% 14 रुपयाची घट झाली. निम्म्या महाराष्ट्राची रिकव्हरी 12.5% कमी नाही, आणि 12.5% हिशेब केला तर 9.5% + 3% म्हणजे 12.5%, म्हणजे 2750 मधलं 142.50 रुपये गेले, आणि 3% 14 रुपये प्रमाण 42 गेले, 144.50 + 42 म्हणजे 186.50 रुपये एवढी आपली घट झाली. वाढलं म्हटलं किती? 200. हिशेबात खरा कोण केल्यामुळे कमी किती झालं? 186.50 रुपये मिळाले. किती? 13.50 रुपये भरघोस वाढ झाली. आमचं सरकार दमदार सरकार. आता याला पुरावा आहे माझ्याकडे, कारण मी दिशाभूल करतोय असं काही लोकांचं म्हणणं आहे. हा पुरावा मी आज तुमच्या समोर घेऊन आलेला आहे. ही कॅबिनेटची नोट आहे, म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर जे निर्णय झाले असतात, शासन निर्णय झाले असतात, ते भारत सरकारनं त्याचे जे काही नोट्स का दिलेले असतात ते नोट्स त्याच्यामध्ये आहेत. शासन निर्णयाचे केंद्र सरकारनं जाहीर केलेलं हे प्रसिद्धी पत्रक आहे, आणि याची तारीख आहे 18 जुलै 2018, आणि त्यात असं म्हटलेलं आहे 10% रिकव्हरी. आणि एक गुणवत्ता तुम्हाला मी सांगणार आहे, कारण मला सिटीतलं काय कळत नाही, चंद्रकांत दादा एवढं तर अजिबातच कळत नाही, कारण मला हुंडी कसली असते माहिती आहे, दादाला माहित नाही, म्हणजे माझ्यापेक्षा हुशार आहे की दादा, भूमीचा आकारही मला माहित आहे, ते असं कसं होतंय तेही मला माहित आहे, ते असं असं करतय तेही मला माहित आहे. कुठं सोडू? आता यात असं म्हटलेलं आहे या कॅबिनेट नोट मध्ये आहे बरं का, कुणाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला नंतर जाहिरात देतो. इंग्रजीत आहे म्हणून मी वाचून दाखवत नाही, सगळ्यांना इंग्रजी उशीर होईल कारण 7 वाजत आले. यात असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्याचा 1 टनाचा उत्पादन खर्च हा 1550 रुपये आहे का खरं? 1 टनाचा उत्पादन खर्च यात लिहिलेलं सर 1550 रुपये आहे, आणि ऐकून घ्या, 1550 आणि पूर्णी वाहतुकी सकट आहे, 1550 हे तोडणी वाहतुकी सकाळ उत्पादन खर्च आहे. तोडणी वाहतुकीचा आपल्याकडे दर किती आहे? माझ्याकडे एकेका नगाना किती किती दर झालं? गंगाखेड काढताना 1155, लोकनेते 925, विठ्ठल साई 1000 रुपये, भैरवनाथ 860, प्रियदर्शनी
880 बारामती आवळं 859 कुर्ती गडकरींचे 850 शरीओ 845 हे तोडली वाटते घर आहेत महाराष्ट्रातले. आता या 1650 मधलं हे वजा करा आणि उत्पादन खर्च किती राहतोय बघा. आणि एवढ्या पैशाला एक टन ऊस पिकवणारा तो माणूस कोण आहे उडकून काढा त्याला भारतरत्न देऊया. शोध मोदीचा आहे माझा नाही. हा शोध कुणी लावलाय मोदीनं लावलेला आहे. आणि त्यात असं म्हणते ना या पत्रकामध्ये काय 1550 हा उत्पादन खर्च असताना तरी सुद्धा आम्ही FRP 2750 केली आणि शेतकऱ्यांची मागणी उत्पादन खर्चाच्या 1.5 मागे होतीये आम्ही 73% दिला. काय उदार झालाय मला राजा किती टक्के दिला हे सगळं यात जोडलंय बरं का. हे सगळं यात लिहिलेलं आहे त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात हे लिहिलेलं आहे भारत सरकारच्या. तुमचे FRP या वर्षी ते काय म्हणतात 1.5 कुठलं मागताय उत्पादन खर्चा ते 50% काय मागताय तुम्हाला आम्ही 73% दिलंय असं भारत सरकार म्हणतंय. एवढं एवढं खोटारलं सरकार जगाच्या पाठीवर दुसरं नसत. अरे जरा तरी लाज वाटली पाहिजे. आता मी काय सांगतोय ती जरा बघा. मी जरा माहिती काढली गेल्या वर्षी युरिया DAP दर काय होता मी दुकानात आकडे आणलेले आहे 1100 रुपये होता DAP दर. आता तो 1340 रुपयाला मिळतोय म्हणजे 240 रुपयाला DAP वाढला. पोटॅश गेल्या वर्षी 580 रुपयाला मिळत होता या वर्षी 950 रुपयाला मिळतोय 370 रुपयाला वाढलंय. 12-32-16 गेल्या वर्षी 1060 रुपयाला मिळत होता या वर्षी 1240 रुपयाला मिळत आहे 180 रुपये पोत्याला वाढ झाला. 10-26-26 गेल्या वर्षी 1050 मिळत होता या वर्षी 1235 रुपयाला मिळत आहे पोत्याला 185 रुपयाला वाढ झाली. आणि ही वाढ 22%, 63%, 17%, 18% अशी आहे. गेल्या वर्षी ज्याचा ट्रॅक्टर आहे त्यांनी घरातले डिझेलचे बिल तपासून बघावे. गेल्या वर्षी ऑक्टोबरला ट्रॅक्टर डिझेल होत 7.43 रुपये आता आहे 78.33 रुपये 17.90 रुपयानं म्हणजे 9.7% डिझेलचा भाव वाढला. त्यामुळे नांगरटीचा खर्च एकरी गेल्या वर्षी 1800 रुपये होता 2400 रुपये झाला का नाही हे माझ्या मनाला आकडे सांगतोय काय बरोबर आहे ना. सगळ्या सोडायचा खर्च 1200 रुपये होता 1600 रुपये झाला 400 रुपयानं वाटलं. खताची वाहतूक 400 रुपयावरून 600 रुपये झाले म्हणजे सगळा खर्च वाढत चाललेला आहे. कालच ऊस तोडणी मजुरांची मजुरी 5% वाढवायचा निर्णय झालाय. आता काय होणार आहे आता आपल्या FRP हिशेब होत असताना त्यातून तोडणी आणि वाहतूक वाजवणार आहे. हा जो मी खर्च सांगितलेला आहे त्या खर्चाचा जर हिशेब केला तर किमान तोडणी वाहतुकीचा खर्च कमाला 40 रुपयानं वाढ होणार आहे. मजुरी झालेली वाढ वाहतुकीत झालेली वाढ याचा हिशेब केला तर 40 रुपयानं खर्च वाढणार आहे. म्हणजे जी काय आपल्या पत्रामध्ये FRP पडणार आहे त्या FRP 40 रुपये अजून जास्त खर्च होणार आहे कपात होणार आहे. मी जे वरचे आकडे सांगितले खताचे आणि डिझेलचे त्यामुळं एकरी खर्च वाढलेला आहे. एकरी खर्च किमान 16 रुपये वाढलेला आहे. टनावर काढलं तर 38-40 रुपयानं वाढलेला आहे. म्हणजे एका टनाचा उत्पादन खर्च 40 रुपयानं वाढलेला आहे.
तिकडं कपात आमची 40 रुपयाला वाढणार आहे, तिकडं खर्च 40 रुपयाला वाढणार आहे. म्हणजे गेल्या वर्षाच्या आणि या वर्षाच्या परिस्थितीमध्ये 80 रुपयाचा फरक पडलेला आहे. आणि इकडं यांनी जी काही मोडकी तोडकी एफआरपी जाहीर केलेली आहे त्यामुळं आम्हाला मिळणार आहे फक्त 14-13 रुपये. मग ही वाढ झाली. जर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अत्यंत अभ्यास आहे, त्याच्या जास्तच अभ्यास आहे. मला वाटतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अभ्यास करून झालेले होते. आणि म्हणून त्यांनी हे माझे आकडे खोटे चुकीचे आहेत हे सिद्ध करून दाखवावा. ते सांगतील तेवढा ऊसाचा दर घ्या म्हणून मी शेतकऱ्यांना सांगायला तयार आहे. पण त्यांनी सिद्ध करून दाखवावा मी जे आता मांडलेला आहे, जो हिशेब मांडलेला आहे तो खोटा आहे, चुकीचा आहे. आणि मी शेतकऱ्यांची दिशाभूल करतोय, शेतकऱ्यांची डोकी वळकवतोय हे सिद्ध करून दाखवावं. मग असं असताना तुम्ही शेतकऱ्यांची दिशाभूल का करताय? आणि म्हणून भावांनो मी तुम्हाला एकच सांगतो की या केंद्र सरकारनं एफआरपी मध्ये काळाखोड करून जो आमचा विश्वासघात केलेला आहे त्याला आम्ही सोडणार नाही. कालच आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे, तिथे योगेश पांडे आहे. आणि काल कोर्टानं आपलं जर का खोट असत तर कोर्टानं आपली याचिका दाखल करून घेतली असती का? कोर्टानं आपली याचिका दाखल करून घेतलेली आहे. आणि लगेच उद्याच्या 1 तारखेला सुनावणी ठेवलेली आहे. जर यातलं गांभीर्य कोर्टाच्या लक्षात आला नसता तर कोर्टानं 1 नोव्हेंबरला सुनावणी ठेवली नसते. याचा अर्थ आपली बाजू न्यायाची आहे, लक्षात ठेवा. आपली बाजू सत्याची आहे. आणि म्हणून कोर्टाला सुद्धा वाटलं की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला हे सरकार हिशेबातून आकडेमोडीतून फसवायला बघायला गेलं आहे. पण तसं होऊन द्यायचं नाही म्हणून कोर्टानं तातडीनं ती याचिका दाखल करून घेतली आणि त्याची सुनावणी. म्हणून तुम्हाला मी सांगतो ज्यांना 9.5% बेस केल्याशिवाय यांच्या बापाला सुद्धा सोडणार नाही हा माझा प्रवास आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मला एवढंच सांगायचं, आम्ही जास्त मागतच नाही. आमचा खर्च तणाला 80 रुपये वाढवलेला आहे. म्हणजे किमान आमचा खर्च तरी एवढा होत असेल तर आम्ही पुढं काय करावं हे सांगा. बरं, आम्ही काय पदरच मागतोय ना? मला साखर कारखानदारांना सुद्धा सांगायचं, तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूला राहिलं पाहिजे, शेतकऱ्याला पैसे द्यायच्या बाजूला राहिलं पाहिजे. तुम्ही आता कारखाने चालू करायला गडबड करा लागलाय. मला या कारखानदारांना आणि सरकारला सुद्धा विचार करायचा आहे. तुम्ही 20 ऑक्टोबरला कारखाने सुरू करायचा निर्णय घेतला, काय तयारी केली? कारण मी राज्य साखर संघामध्ये आणि विचारलं, मी साखर आयुक्ताला विचारलं की किमान आमच्या तोडणी वाहतुकीतून आमच्या एफआरपीतून तोडणी वाहतूक किती वजा होणार आहे याचा हिशेब सांगा. अजून महाराष्ट्रातल्या कुठल्याही कारखान्याचा तोडणी वाहतूक त्यांनी सर्टिफाईड केलेला नाही. मग तुम्ही एफआरपी कशी चढवणार आहे? म्हणजे तुमचा गृहपाठ काही झालेला नाही, तुम्ही काहीच तयार केलेलं नाही. तुमचा अजून तोडणी वाहतूक किती कट करणार आहे हे तर गेल्या वर्षाचं सुद्धा नाही, या वर्षाचं जर लांबच. मी राज्य सरकार की तुम्ही या वर्षी पहिली उचल देण्यासाठी बँक कारखान्यांना कर्ज किती देणार आहे, साखरेच्या पोत्यावर कर्जाची उचल किती देणार आहे, काय तुमचं धोरण ठरलेलं आहे? त्यांनी सांगितलं आमचं अजून धोरणच ठरलेलं नाही. अरे अजून तुमचं धोरण ठरलेलं नाही, किती उचल द्यायचं ठरलेलं नाही, मग कारखाने सुरू कसे झाले? 15 दिवसाला 14 दिवसाला उसाचं बिल द्यायचं आहे, किती देणार आहे?
कोणी मुतल ठरलेले नसेल. हसन मुश्रीफ काल काय म्हणाले, आम्ही सगळे शेतकरी नेते साखर शेतकऱ्याला आणि कारखानदारांना भेटीस धरतोय. मुश्रीफ साहेब, तुम्ही जिल्हा बँकेचे चेअरमन आहे, तुमचा खासगी कारखाना चालू करायला तुम्ही गडबड केली. अर्थात ते चालू होऊन देणार नाही हा भाग वेगळा आहे, पण तुम्ही घाई गडबडीनं साखर कारखाना तुमचा चालू करायला लागलेला आहे. तुम्ही जिल्हा बँकेचे चेअरमन आहे, तुम्ही तुमच्या घोरपडे कारखान्याला उसाचा पहिला हप्ता देण्यासाठी किती कर्ज देणार हे एकदा सांगा. कारखान्याचे मालकही तुम्हीच आहात, बँकेचे चेअरमनही तुम्हीच आहात. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जिल्हा बँकेचंच कर्ज घेत असणार असा अंदाज आहे, मला माहित नाही. मग तुम्ही तुमच्या कारखान्याला उचल किती देणार आहे? आज साखरेचा भाव 3,000 ते 3,050 आहे, मग साखरेचं मूल्यांकन किती होईल आणि मग त्याच्यावर कर्ज किती मिळेल? मी जिल्हा बँकेत विचारलं की सध्या साखरेचं मूल्यांकन काय चालू आहे, त्यांनी सांगितलं की वर्षा अजून काय आलेला नाही, सध्या आमचं मूल्यांकन 3100 रुपये आहे. साखरेचा भाव 3,050, मूल्यांकन 3100. म्हणजे बाजारातल्या दरापेक्षा मूल्यांकन जास्त. राज्य सहकारी बँकेने विचारलं तुम्ही साखरेचं मूल्यांकन किती केलं आहे, त्यांनी म्हटलं आमचं अजून धोरण ठरलेलं नाही. मग 14 दिवसानंतर या शेतकऱ्यांना ऊसाचं बिल तुम्ही कसं देणार आहात हे सांगा. मुख्यमंत्री इथं मोठ्या तोंडाला आले होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, त्यांना मला विचारायचं आहे. मला वाटतं त्यांच्याच अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झालेली होती, त्या बैठकीच्या मध्ये काय केली, नुसतं तारीख ठरवली काय? 20 ऑक्टोबर तारीख ठरवत असताना कर्जाची उचल किती द्यायचं, त्यातलं कपात किती होणार आहे, काय काय होणार आहे, हे जर तुमचं धोरण ठरलेलं असेल तर तुम्ही कारखाने कशासाठी चालू करायला, या शेतकऱ्यांना फसवायला. म्हणजे याचा अर्थ तुमचा ऊस तुटायला लागलेला आहे पण तुमचा पैसे मिळतील याची खात्री नाही. पहिल्यांदा ते धोरण ठरवा. आणि मुख्यमंत्री काय म्हणाले, आम्ही तुम्हाला देणार आहे, सरकारला 3100 रुपये उधार करायला सांगणार आहे. केंद्र सरकारला सांगा, तुम्हाला जर जनाची जर मनाची असेल तर केंद्र सरकारला सांगा, गेल्या वर्षी साखर 3600 होती, किमान या वर्षी 3400 रुपये साखरेचा भाव बांधून द्या, एवढं तरी सुचवा. बघा बोलायची हिंमत असेल तर केंद्र सरकारला एवढं तरी कळवा त्यांना. आणि मग तुम्हाला एवढा आत्मविश्वास, कारण तुम्ही मोदींचे लाडके मुख्यमंत्री आहात, तुमचं वजन भरपूर आहे, म्हणजे असं समजतो मी. मग तुमचं वजन भरपूर असेल तर राज्य बँकेवर सध्या प्रशासक आहे, तुम्ही 3400 रुपये केंद्र सरकार साखरेचा भाव करणार असं गृहित धरा आणि तेवढं मूल्यांकन करायला राज्य सरकार बँकेला आदेश द्या, कारण प्रशासक आहे तो तुमचाच ऐकणार. सरकारने प्रशासक नेमलेला आहे तरच हा त्रास सोडू शकतो. आणि हा कुठलाही अभ्यास न करता तुम्ही येऊन शेतकऱ्यांना फसवण्याची भाषा का करता, या प्रश्नाचं उत्तर अभ्यासून मुख्यमंत्र्यांनी मला द्यावं. तुम्ही माहिती घेतली होती का या शेतकऱ्यांची पहिली वचन किती बसते, त्यांची रिकवरी किती आहे, त्यांचं कपात किती होणार आहे, त्यांना कर्ज किती मिळणार आहे? आपल्याच मंत्रिमंडळातला राज्य सहकार मंत्री 3 टप्प्यामध्ये एफआरपी घ्या म्हणतोय, 3 टप्प्यातली एफआरपी चालणार आहे का आपल्याला? अहो पहिला टप्पा घेतल्यानंतर तिसरा तुकडा आपल्याला नाटवाच्या काळात मिळेल.
आणि मग माझं म्हणणं एवढंच आहे की अशा परिस्थितीमध्ये आता कारखानदारांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना विचारावं की तुम्ही धोरणच ठरवलेलं नाही तर आम्ही शेतकऱ्यांना पैसे कसे देणार? ही जबाबदारी कुणाची आहे? सरकारची आहे. सरकार याच्यातून हजारो कोटी रुपयाचा कर घेत, आपल्याला घाबरायचं कारण नाही आणि भीती घालवण्यात. गेल्या वर्षी यांनी सांगितलं सुरुवातीला 264 लाख टन साखर तयार होईल, प्रत्यक्षामध्ये नंतर मावले 320 लाख टन होईल, झाली प्रत्यक्षात 310 लाख टन. आता म्हणतात 110 लाख टन साखर शिल्लक आहे. मी तुम्हाला खात्री सांगतो 80-90 लाखाच्या पुढे लाख टनाच्या पुढे साखर शिल्लक नाही. आणि या वर्षी महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळ पडलेला आहे, आपल्याकडे हुंडी पडलेली आहे, तिकडे पश्चिमेकडे पावसानं ऊस गेलेला आहे आणि मराठवाड्यातला ऊस पावसामुळं दुष्काळामुळं तडपून गेलेला आहे. किमान 25% ऊसामध्ये घट होणार आहे. मी आता आल्या विरम सिंग साहेबांना विचारलं उत्तर भारतामध्ये काय परिस्थिती आहे, तिथं सुद्धा तीच परिस्थिती आहे. चंद्रशेखरना विचारलं दक्षिण भारतामध्ये काय परिस्थिती आहे, तिकडेही तीच परिस्थिती आहे. त्यामुळं यांनी जे काय चित्र निर्माण केलेलं होतं की या वर्षी देशामध्ये प्रचंड असं साखरेचं उत्पादन होणार आहे, हे खोटं आहे. आपली गरज भागून जेमतेम 40-45 लाख टन एवढी साखर आपल्याकडे अतिरिक्त निर्माण होईल. सरकारनं जे टार्गेट ठेवलेलं आहे 60 लाख टन साखर निर्यात करायचं, ते जर टार्गेट पूर्ण केलं प्रामाणिकपणानं, त्यासाठी टक्क्यावरी न घेता फटाफट जे काही अनुदान द्यायचं ते अनुदान तिथं दिल्लीतल्या कृषी भवनला जर सोडलं तर मला माहित आहे नक्कीच साखर निर्यात होणार आहे. कारण जागतिक बाजारामध्ये आता कच्च्या साखरेचे भाव वाढत आहेत, पक्क्या साखरेचे भाव वाढत आहेत. आपला डॉलर भाव झाल्यामुळं आपल्याला निर्यात परवाना लागलेली आहे. आता माझ्या माहितीप्रमाणे जागतिक बाजारामध्ये रुपयात सांगायचं झालं तर 27-28 रुपये किलो अशा पद्धतीनं व्हाईट शुगरची किंमत चालली आहे. रॉ शुगर म्हणजे कच्ची साखर 23 रुपये पर्यंत झालेली आहे. सरकार देणार जे देऊ पाहतोय ते अनुदान बघितलं तर किमान क्विंटल पाठीमागे 200 रुपये 300 रुपये साखर कारखान्यांना नफा मिळणार आहे देशांतर्गत बाजारातल्या साखरेच्या दरापेक्षा. मग मला एक सांगा, अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण होतोच कुठं? फक्त गरज आहे ती धोरण ठरवण्याची, गरज आहे ती बसून एकत्र निर्णय घेण्याची, आणि गरज आहे ती अशा परिस्थितीमध्ये हे जे दलाल बसलेले आहेत त्या दलालांनी पुन्हा कच्ची साखर भारतामध्ये आयात करू नये याची दक्षता घेण्याची. एवढी जरी दक्षता घेतली तर या वर्षीचा सीझन चांगला जायला काहीच अडचण नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकारनं निर्णय घ्यावा. तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचे आहात ना, तुम्हाला शेतकऱ्यांची सहानुभूती घ्यायची आहे ना, तर जरूर घ्या. मग शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या. सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या. आणि म्हणून मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय सांगितलं की गेल्या वर्षापेक्षा तुम्हाला 200 रुपये जास्त वाढवून दिलेले आहेत. मुख्यमंत्री साहेब तुमचं शब्द खरा ठरवा, आमचा सगळा हिशेब बघा आणि त्यात 200 रुपये वाढवून द्या. आमचं काही एक म्हणणं नाही, परंतु ते सिद्ध करून दाखवलं पाहिजे की हे गेल्या वर्षापेक्षा 200 रुपये जास्त आहे. आकडेमोड करून जर का तुम्ही आम्हाला फसवायचा प्रयत्न केला तर आम्ही अजिबात फसणार. म्हणून मला साखर कारखानदारांना सुद्धा एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जा मुख्यमंत्र्याकडे, त्यांनी सांगितलं ना की आम्ही हे करणार आहे ते करणार आहे. मग मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलवावी, शासन निर्णय करावा, जाऊन राजकारण बाजूला ठेवा. आम्ही श्रेयवादासाठी आंदोलन करत नाही, मुख्यमंत्र्यांना आमच्या विषयी जास्त करतोय असं समजावून घे. आणि मुख्यमंत्र्यांनीच जे काय सांगितलेलं आहे त्याची अंमलबजावणी करू. आमचं म्हणणं एवढंच आहे की 9.5% बेस धरा,
आणि 2750 वरची काय एफआरपी आहे ती एफआरपी द्या आणि गेल्या वर्षाप्रमाणे त्याच्यावर आम्हाला 200 रुपये द्या, आम्ही तयार आहे मुख्यमंत्री साहेब असा आमचा असं निर्णय करा, कारण तुम्ही सांगितलेलं आहे. कारण कोरोनाच्या सभेमध्ये जी मागणी आहे त्याला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलेला आहे, मग मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलेला आहे तर त्याचा शासन निर्णय करावा, त्याचा जिहा करावा, मग आंदोलन करायचा प्रश्न येतोयच कुठं? आंदोलन करायचं काय? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाच हे सूत्र जर मान्य असेल एफआरपी अधिक 200, तर आमची काही हरकत नाही. फक्त मुख्यमंत्र्यांना फक्त वरच्या तोंडाने सांगूया तसा जिहार काढावा आणि शासन निर्णय करावा, आणि नाही म्हणाल तर आम्हाला कोर्टात जाता येईल. आणि म्हणून मला कारखानदारांना एवढंच सांगायचं आहे, तुमचं पहिलं किती द्यायचं हे ठरलेलं नाही, तरी सुद्धा तुम्ही कारखाने चालू करण्याचा प्रयत्न करताय, त्याचा अर्थ सरळ सरळ ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. म्हणजे परस्पर तुम्हालाही शेतकऱ्यांचा असलं ऊस लुटायचा कारस्थान दिसतंय हे आम्ही होऊन देणार नाही. त्यामुळे गेल्या वर्षी विचारांती जो एफआरपी अधिक 200 रुपयाचा फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला 9.5% रिकव्हरी प्रमाणे या वर्षी सुद्धा राबवा. 10% बेस आम्हाला मान्य नाही, 9.5% रिकव्हरीला 2750 रुपये, वरच्या प्रत्येक 1% रिकव्हरीला 289 रुपये आणि त्याच्यावर 200 रुपये द्या, हीच आमची पहिली मागणी असं, हीच आमची पहिली विचार असं. असू दे काय एक रकमी त्यातली एक गिन्नी सुद्धा कमी घेणार नाही. आपली मागणी किती मुख्य आता आपण त्यांचं ऐकूया, कारण आपल्यापेक्षा अभ्यास आहे मुख्यमंत्री, आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्यापेक्षा अभ्यास आहे, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एफआरपी अधिक 200 रुपये, पण एफआरपीचा बेस गेल्या वर्षाप्रमाणे 9.5% रिकव्हरीचा आणि वरच्या प्रत्येक 1% रिकव्हरीचा 289 रुपये अशा अनेक 200 रुपये ही आमच्या पहिल्या उचलीची मागणी आहे. त्यात 1 रुपया सुद्धा कमी येणार नाही, हे हा आमचा निर्णय आहे.